मातृप्रेमाचं महन मंगल स्तोत्र, साने गुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन, भाग विसावा। अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी। श्रोते हो, श्यामची आई या पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमात तीर्थ यात्रार्थ पलायन या गोष्टीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहात। श्यामला वाईला तीर्थयात्रेला जायचं होतं आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी त्याची आई त्याला परवानगी देत नाही। तो आईकडे हट्ट करतो, पण तरीसुद्धा त्या हट्टाचा उपयोग होत नाही। श्यामची आई त्याला लहानपणी देवाधिकांच्या संतांच्या गोष्टी सांगायची। त्यामधलीच एक गोष्ट म्हणजे ध्रुव बाळाची। देवदर्शनाच्या ओढीनं ध्रुव ऊन पाऊस तहान भूक याची पर्वा न करता जंगलामध्ये तपश्चर्या करतो आणि त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देव त्याला भेटतो, अशी गोष्ट श्यामनं त्याच्या आईकडनं ऐकलेली होती। या गोष्टीचा बालमनावर परिणाम झालेला होताच। त्यामुळं श्यामला कदाचित असं वाटलं की ध्रुवासारखंच निश्चयानं आपण पायी वाईला जाऊ शकतो आणि तिथं आपण तीर्थस्नान करू शकतो। आणि म्हणून घरात कुणालाही न सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम शाळेमध्ये दप्तर ठेवून वाईला जाण्यासाठी निघतो। आणि मग गावात सगळीकडे श्याम हरवल्याची बातमी पसरते आणि श्यामची शोधाशोध सुरू होते। यानंतर पुढे काय झालं ऐकूया आजच्या भागात। आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारलं होतं। मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेन असं हेडमास्तरास वाटले। ते हेडमास्तर फार मारकुटे होते। निगडीच्या काठ्यांच्या भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत आणि मुलांना गुरासारखे झोडपीत। छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उघड्या हातावर बोटांवर पेऱ्यांवर ते मारीत असत। ते गांजा ओढीत असत आणि तर्र होऊन येत असत। त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो। मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले। आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले। ते जरा घाबरले होते। या श्यामने विहिरीत जीवबीव दिला तर नाही ना अशी त्यांना धास्ती वाटली। शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत त्यांना सांगितली। वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला। वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला कित्ता गिरवायला लावीत असत। अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो। मास्तरांनी उगीच श्यामला इतकं मारलं, पोरगा कुठे गेला, आता काही कमी जास्त झालं तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले। वडील हेडमास्तरांकडे गेले आणि त्यांना पुष्कळ टाकून बोलले। हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही, म्हणजे तर झाले ना। तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात, मला त्यात काय मिळवायचे। तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही हो भाऊराव। परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू तर दे खरा। घरात जेवणे तशीच राहिली होती। आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर पळून गेलो नाही ना अशी शंका आली, परंतु तिने ती बोलून दाखवली नाही। तिला ते शक्य वाटले नाही। चुलत्यांनी माझं बकोटं धरून आणलं। रस्त्यात मुलांची गर्दी, चोराला पहाव्यास जसे लोक जमतात तसे मला पहाव्यास मुलगे जमले। वाटेत वडीलही भेटले। जा रे आपापल्या घरी, हा का तमाशा आहे, वडील मुलांना रागाने बोलले। मुले निघून गेली। वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही, ती वेळ रागे भरण्याची नव्हे। मी दमलो होतो। घरी येऊन अंथरुणावर पडलो। थोड्या वेळाने वडील आले आणि म्हणाले, श्याम उठ बाळ, पुन्हा नाही हो मास्तर मारणार। अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे, आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत, मुलांना उलटे टांगून मिरच्याच्या धुरी सुद्धा घालीत आणि वर छड्या मारीत, माराला भिऊन कसे चालेल। मास्तर मारणारच। मारणार नाही तो मास्तर कसला। उठ, हातपाय धूत, तोंड बघ कसं झालंय, कोकंब्यासारखं लाल, वाढ ग त्याचे पान आधी। मी उठलो, हातपाय धुतले
माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरं वाटलं. मारण्याचे आता कमी तरी करतील असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील आणि इतर मुलांनाही मारलेच तर बेतानं मारतील असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढे उपकार केले आहेत असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावांच्या पळण्यानं मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीसाठी तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसतानाही. मी का पळून गेलो होतो हे फक्त तीनच जणांना माहिती होतं, मला, आईला आणि देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो, खूप दमलो होतो आणि ऊनही सडकून लागले होते. तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं. तिने हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने मला म्हणाली, बरं नाही का रे वाटत, अंग दुखतंय. मी सांगितलं तरी ऐकलं नाहीस. असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके आईच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, आई, मी तुझे ऐकले नाही, असा पळून गेलो म्हणून तू रागवलीस होय. मास्तरांनी मारले म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले की मी त्यासाठी पळालो. तू काल मला म्हणालीस जायचे तर पायी जा, आहे ताकद? आई, मी पायी जाऊ पाहत होतो, परंतु मी माझ्या शक्तीपलीकडचे करू पाहत होतो. कुठे बाळ ध्रुव आणि कुठे तुझा हा शेमडा श्याम? आई, तुझ्या श्यामवर रागवू नकोस. तुझा श्याम आतताई आणि हट्टी आहे. मनात येईल ते तो करू बघतो, मग असा फसतो आणि रडतो. तू नाही ना रागवलीस? तुझे न ऐकताच, तुला न सांगताच पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस? सांग आई, सांग, नाही म्हण. माझे तोंड कुरवाळून आणि माझे डोळे पुसून आई म्हणाली, मी का रागवेन? मला रागही आला नाही आणि तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटलं नाही. तुझ्या काळजीमुळे मात्र वाईट वाटलं. तू लहान, तुझं कसं होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसं बोलले, माझेच शब्द कारण म्हणून वाईटही वाटत होतं. पण तू पळून गेलास हे फार वाईट केलंस असं मनात येऊन सुद्धा वाईट वाटलं नाही. कारण श्याम, तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कुणाच असा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होता, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागवू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला असं मी अभिमानानं म्हणेन. श्याम, एक लक्षात ठेव, तुझ्या आईचं हे एक वाक्य लक्षात ठेव, चोरी चहाडी करून पळू नकोस, वाईट संगतीसाठी पळू नकोस, भीतीनं पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केलं. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करीन. श्रोते हो, श्यामची आई या पुस्तकातला तीर्थयात्रार्थ पलायन हा भाग आज आपण ऐकलात. पलायन म्हणजे पळून जाणं. पळून जाणं हा शब्द खरं तर आपण सहज वापरतो, म्हणजे संकटांना घाबरून पळून जाणं, पलायन करणं, चोरांनी तुरुंगातून पलायन केलं, पाकिटमार पाकिट घेऊन पळून गेले, मुलामुलींनी घरातून पळून जाऊन लग्न केलं वगैरे वगैरे. त्यामुळे पलायन करणं, पळून जाणं हे वाईटच हे आपल्याला माहिती. खरं तर खोटं बोलणंसुद्धा वाईट. पण म्हटलं जातं ना की चांगल्या कामासाठी एखाद्या वेळेस बोलावं लागलं खोटं तर ते पाप नसतं. म्हणजे पानातला एखादा पदार्थ नसतो चविष्ट झालेला, पण घरातल्या अन्नपूर्णेच्या समाधानासाठी तो चांगला आहे, छान आहे असं खोटं सांगितलेलं असलं तरी त्यातून त्या व्यक्तीच्या मनाचा विचार केलेला असतो
म्हणून ते खोटं बोलणं पाप नाही. तसंच पलायन करणं हे वाईट आहे, पण ते कशासाठी केलं याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं. श्याम हा तीर्थयात्रेसाठी घरातून पळाला होता. त्याचा पलायनाचा हेतू वाईट नव्हता. त्याला देवदर्शनाची ओढ लागली होती. तो कुठलीही लबाडी करून गुन्हा करून पळून जात नव्हता. आणि म्हणूनच श्यामच्या आईनं त्याच्या तीर्थयात्रा पलायनासाठी त्याला दोष दिला नाही. उलट इतक्या लहान वयात ईश्वरभक्तीची ओढ आणि स्वतःची क्षमता ओळखण्याचा गुण तिला त्याच्यात दिसला. त्याचा प्रामाणिक प्रयत्न तिनं पाहिला आणि म्हणूनच ती श्यामवर रागावली नाही. कधीकधी एखाद्या चांगल्या कामासाठी अमान्य अशा गोष्टींची साथ घ्यावी लागते, पण त्या कार्याच्या स्वरूपावरून, त्या कामाच्या स्वरूपावरून त्या वाईटातलं वाईटपण गळून जातं आणि त्यातला चांगुलपणा ठळकपणे दिसू लागतो, जो आजच्या श्यामच्या गोष्टीतून आपल्याला दिसला. ऐकायला विसरू नका साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. तेव्हा रेडिओ जयंत सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कार्यक्रमांविषयी आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहा.